आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त. बायबलमध्ये आपण पाहतो तेरह जो अब्राहमाचा पिता होता तो 70 वर्षाचा असताना त्याला अब्राहम झाला. 70 वर्षांनंतर मनुष्य बरंच काही गोळा करू शकतो. आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण पाहिलं तर 50 वर्षापर्यंत मनुष्य आपलं स्वतःचं घर, घरामध्ये लागणारं सामान ज्याला आपण ॲम्युनिटीज म्हणतो, आणि एक डिसेंट प्रॉफिट अमाऊंट त्याच्या बँक अकाउंटमध्ये असू शकतो. बरेच वेळा आपण पाहतो की लग्न लवकर झाल्यामुळे लेकरं लवकर होतात आणि मग माणसाला रिस्पॉन्सिबिलिटीज जास्त येतात, त्याच्यावर भार पडतो परिवाराचा, आणि त्याला पैसे कमवणं अगत्याचं ठरतं आणि त्याचं लाईफ स्ट्रगलनी चालू होतं. आणि लेकरांना पण शाळेमध्ये किंवा चांगल्या कॉलेजमध्ये बाकीच्या लेकरांकडे पाहून त्यांच्यासारखं बनावं असं वाटतं, त्यांच्यासारखं फायनान्शियल स्टेटस आपलंही असावं असं लेकरांना वाटतं. तुमचा जर जन्म अब्राहमासारखा संपन्न परिवारात झाला तर तुम्ही धन्य आहात. तुमच्या जीवनाची सुरुवातच, तुमचा जीवनाचा जो फाउंडेशन आहे तो जर चांगला आहे जन्मानंतरच, तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. असं म्हणतात जसं चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आहे. अब्राहमाला सुरुवात चांगली मिळाली, त्याला स्ट्रगल करावं नाही लागलं. त्याच्या वडिलांनी त्याला एक चांगला बेस किंवा फाउंडेशन दिला होता. परंतु तेरह हा मूर्तीपूजक होता आणि एका लेखामध्ये मी वाचलेलं आहे की तो मूर्त्या बनवून विकायचा सुद्धा. परंतु आपण पाहतो की अब्राहम तेरह सारखा मूर्तीपूजक नव्हता. त्यांनी कधी आपल्या पित्याचं अनुकरण केलं नाही. पण अब्राहमाने एक गोष्ट त्याच्या परिवारातून शिकली, ती म्हणजे देवाशी एक घनिष्ठ नातं. भलेही तेराचा देव वेगळा होता, पण अब्राहमाने त्याच्याकडनं शिकलं की एक घनिष्ठ नातं आपलं देवाबरोबर असायला पाहिजे. आणि अब्राहमाने आपलं घनिष्ठ नातं देवाबरोबर ठेवलं. जरी तो श्रीमंत होता तरी पण एक घनिष्ठ नातं त्याचं देवाबरोबर होतं. आपल्या जीवनाकडे पाहून आपले लेकरंही पुढे जाऊन आपल्यासारखे धार्मिक होऊ शकतात. म्हणून आपलं जीवन कसं असावं हे आपल्याला ठरवायचं आहे. अब्राहमाची सुरुवात तर चांगली झाली. बरेचदा आपण पाहतो की वडिलांची संपत्ती भरपूर असल्यामुळे मुलाला कसल्याच गोष्टीची चिंता नसते. परंतु उधळ्या मुलाप्रमाणे, ज्याची आपण स्टोरी मागे बघितली होती, वडिलांची संपत्ती उधळणारे पण बरेच असे लेकरं असतात. पण अब्राहमासारखे जे लेकरं त्या संपत्तीमध्ये वाढ करणारे, त्या संपत्तीमध्ये ग्रोथ आणणारे लेकरं फारसे आपल्याला आढळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की अब्राहमाने असं काय केलं ज्यामुळे त्याची संपत्ती वाढली. आणि प्रियजनो, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपली संपत्ती वाढावी, आपलं लाईफस्टाईल चांगलं व्हावं,
तर आपण बघूया की त्यांनी असं काय केलं. उत्पत्ती 12 आपण वाचतो, आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घोर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील. सर्वप्रथम ही वाणी त्याने कशी ऐकली, कारण त्याचं जे नातं होतं ते खूप घनिष्ठ होतं. जर आपलं नातं परमेश्वराबरोबर घनिष्ठ असेल तरच आपण त्याची वाणी ऐकू शकतो. अब्राहमाला देवाने त्याचे नातलग सोडून आणि आपल्या बापाचे भव्य घर सोडून दूर देशामध्ये, ज्या देशाची त्याला जास्त माहिती पण नव्हती, अशा देशामध्ये जाण्यास सांगितले. किती मोठा हा निर्णय होता. अब्रामाचा जो भाऊ होता नाहोर, त्याचे वडील जिवंत असतानाच मरण पावला असं आपण पाहतो. आणि बायबल म्हणतं की जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईल आणि जे तुझा अपमान करतील त्यांच्यावर मी आपला क्रोध दाखवील, असं परमेश्वराचं वचन आहे. तर कुठलीही व्यक्ती जर आपला अपमान करते, आपल्याबद्दल चुकीचं बोलते, तर त्या व्यक्तीला शिक्षा आहे. देवाच्या राज्यामध्ये न्याय आहे. सर्वात मोठा डिसिजन अब्रामासाठी होता की आपल्या वडिलांचं घर सोडून, आपल्या वडिलांना सोडून दुसऱ्या जागी निघून जाणं. बरेच वेळा आपण बघतो की मुलं कितीही कमवणारी का असेना, जर 2 भावंडं असली तर ते वडिलांचं घर सोडून दुसरीकडे राहायला जात नाही. भलेही ते प्रॉपर्टी घेऊन ठेवतील पण आपला हिस्सा ते सोडून जाणार नाही आणि ती जागा ते अकुपाय करतात वडिलांच्या घराची. परंतु अब्रामाने ते सगळं सोडून परमेश्वराने ज्या ठिकाणी त्याला जायला सांगितलं होतं तिथे तो गेला. त्याने आपलं कळप आपले सोबत नेलं, आपली पत्नी आणि लेकरं, पण तो घर घेऊन जाऊ शकला नाही. प्रियजनो, घर तुमचं असावं आणि ते तुमचंच राहील, परंतु याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही खूप पॉझिटिव्ह असावेत तुमच्या घरासाठी. प्रत्येकाला प्रत्येकाची वाटणी बरोबरीने मिळायला हवी आहे. पण अब्रामाने यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे. दूर देशामध्ये त्याला निघून जाण्यासाठी जी वाणी परमेश्वराची आली होती ती त्यांनी स्वीकारलेली आहे. अब्राहम श्रीमंत तर होताच, पण बायबल असं म्हणतं की त्याला बरेच लेकरं होते. एका लेखामध्ये मी वाचलं आहे की त्याला 12 लेकरं होते. हागारपासनं त्याला इश्माएल झाला, सारापासनं त्याला इसहाक झाला, आणि मग केतुरा जी त्याची कंकुबाईन होती, आपण त्याला दासी पण म्हणू शकतो, तिच्यापासनं त्याला मेदान, जोक्षान, झिमरान, मिदियन, इशबाक, शुला हे लेकरं झालेत. तर जास्त लेकरं असणं पण एक ब्लेसिंग आहे आणि लाईफ पार्टनर पण त्याला बरीच मिळालेत ते पण एक ब्लेसिंग आहे. जर आपण पॉझिटिवली बघितलं तर मोठी फॅमिली असणं पण एक ब्लेसिंग आहे आणि संपत्ती, धन यामध्ये आणि आपल्या गुराढोरांमध्ये वाढ असणं पण एक ब्लेसिंग आहे. अब्रामाकडे बरंच सोनं आणि चांदी होती असं बायबल म्हणतं.
आणि हे पण एक ब्लेसिंग आहे. तर बघूया नंतर असं काय झालं की ज्यामुळे अब्राहमाची संपत्ती जी होती त्यात अजून वाढ झाली. अब्राहमाची बायको सुंदर होती आणि सुंदर लाईफ पार्टनर मिळणं पण एक ब्लेसिंग आहे. बरेच वेळा आपण बघतो आहे की जोड्या मिसमॅच असतात. प्रत्येक व्यक्ती देवानी युनिक रीतीने बनवलेली आहे, पण जी जोडी असते ती जोडी मॅच झाली पाहिजे आणि एक सुंदर लाईफ पार्टनर मिळणं पण एक ब्लेसिंगच आहे. आणि आपण बघतो की ती दिसायला सुंदर असल्यामुळे जेव्हा ते मिसर देशात गेले तेव्हा त्याला वाटलं की त्याचा जीव धोक्यात आहे. इथे अब्राहमाच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली. मला असं वाटतं की जेव्हा परमेश्वर आपल्यासोबत असतो आणि परमेश्वर आपल्याला काही करायला लावतो तेव्हा आपल्याला भीती बाळगायची गरज नाही आहे. पण अब्राहम आपल्यासारखा एक सामान्य व्यक्ती होता, पण तो विशेष यासाठी होता की त्याची देवावरची श्रद्धा खूप होती आणि तो घाबरला. परंतु परमेश्वर तरीही त्याच्याबरोबर होता आणि त्याने तिला म्हटलं की तू माझी बहीण आहे असं लोकांना सांग. आणि जेव्हा फारोने हे पाहिलं की सारा खूप सुंदर आहे तेव्हा तो तिला त्याची बायको करून घेण्यासाठी घेऊन गेला, पण त्याला खूप पीडा झाल्यात आणि मग त्याला कळलं की हे अब्राहमाची बायको आहे. त्याआधी फारोने अब्राहमाला गुरेढोरे, गाढवे, दास दासी, मेंढरे आणि उंट ही दिलेत. जेव्हा त्याला वाटलं की सारा याची बहीण आहे. प्रियजनो, देवाची ही योजना होती की अब्राहम तिथे जावा. देवाची ही योजना होती की अब्राहमाला मेंढरे, गुरेढोरे, गाढवे हे मिळावेत. अब्राहमाकडे पहिलेच हे होतं, पण परमेश्वराची इच्छा होती की त्याला अजून मिळावं. परमेश्वराला मल्टिप्लाय करायचं होतं त्याचं ब्लेसिंग आणि म्हणून परमेश्वर त्याला तिथे घेऊन गेला. तर ही त्याची योजना होती. जरी काही गोष्टींची आपल्याला एवढी गरज नसली तरी पण परमेश्वर आपल्याला ती वस्तू देतो आणि भरभराटीनी देतो. असं म्हणतात ना, छप्पर खोल के परमेश्वर देता है. तर छप्पर खोलून त्यांनी अब्राहमाला दिलेलं आहे. आपण बायबलमध्ये वाचतो की अब्राहम, त्याची बायको साराय, त्याच्या भावाचा मुलगा लोट आणि हारानमध्ये त्यांनी जमा केलेली सर्व मालमत्ता आणि हारानात विकत घेतलेले लोक या सर्वांना बरोबर घेतले. ते कणान देशात जाण्यासाठी निघाले आणि कणान देशात आले. अब्राहम कणान देशातून प्रवास करीत शाखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कणानी लोक राहत होते. परमेश्वर अब्राहमाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या वंशजांना देईन. ज्या जागेवर परमेश्वराने अब्राहमाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि ही पहिली वेदी त्याने मांडली. तेथून आपण पुढे वाचतो, अब्राहम निघाला आणि प्रवास करीत बेथेल पूर्वेस डोंगराळ भागात पोहोचला व त्याने तेथे तंबू ठोकला. तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते. तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली. तर आपण बघतोय की अब्राहम जेथे कुठे जात होता तेथे तो वेदी बांधत होता. तर या वेदीचं महत्त्व काय आहे हे आपण जाणूया. वेदी ही अशी जागा आहे जिथे देवाला स्तुती आणि प्रार्थना केल्या जातात. वेदी
पवित्रतेचे प्रतीक आहे आणि देवाची उपस्थिती दर्शवते. एक उच्च स्थान जेथे निर्दोष निष्कलंश सेवा देवाला अर्पण केल्या जातात. जिथे कुठे तो गेला तिथे त्याने देवाचे स्मरण केले. प्रियजन हो, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वाढ पाहिजे असेल, संपत्ती हवी असेल, प्रगती हवी असेल, चांगलं नाव हवं असेल, तर आपल्याला पण अब्राहमासारखं घनिष्ठ नातं परमेश्वराशी ठेवायला पाहिजे. परमेश्वर तुम्हाला नवीन जागी नेतो, नवीन देशात नेतो, किंवा दुसऱ्या शहरामध्ये तुम्हाला फिरायला कुठेही तो नेतो. जिथे कुठे तुम्ही जात असाल तिथे परमेश्वराच्या नावाचं स्मरण करा आणि ही प्रॅक्टिस तुम्ही सतत चालू ठेवा आणि परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये असे लोक आणतील की जे तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत आणि ते तुम्हाला ब्लेस करतील. परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कामांना आशीर्वाद देईल. तुमच्या पैशामध्ये वृद्धी होईल, तुमच्या कपड्यांमध्ये वृद्धी होईल, तुमच्या घरामध्ये वृद्धी होईल. 13 घर अब्रामाने सोडलं पण त्यानंतर परमेश्वराने त्याला खूप मोठा लँड दिला, संपूर्ण देश त्याला दिला आणि 13 घर पण अब्रामाचंच होतं असं नाही की ते अब्रामापासून काढून घेण्यात आलं, परंतु त्या घराबरोबरच परमेश्वराने त्याला एवढा मोठा लँड दिला. तेरह हा अब्राहमाचा पिता होता आणि या जगामध्ये एक पिता आपल्या लेकराला जे पण काही देऊ शकतो ते त्याने त्याला दिलं मानवी रूपाने. परंतु आपला जर पिता सर्वश्रेष्ठ पिता आहे तो आपल्याला किती विशेष करून देईल. आणि सर्वसमर्थ परमेश्वराने त्याला खूप विशेष करून सर्व काही पुरवलं. प्रियजन हो, मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे की लोभ धरू नका कुठल्याही गोष्टीचा, पण आयुष्यामध्ये वाढ होणं, आयुष्यामध्ये सक्सेस मिळणं हे परमेश्वराचं ब्लेसिंग आहे आणि तुम्हाला हे ब्लेसिंग नक्कीच मिळावं. माझ्या आयुष्यामध्ये मी बघितलेलं आहे की असे लोक आहेत ज्यांनी आपली प्रॉपर्टी विकली आणि त्यांना पैसे मिळालेत, पण त्यामधला 10 भाग त्यांनी मंदिरामध्ये नाही आणला. त्यांनी म्हटलं की आम्ही कशाला दशांश द्यायचा, आम्ही हे पूर्ण पैसे आमच्या लेकरांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी वापरू. प्रियजनो, आजच्या जगामध्ये लोक आपल्या परिवाराशी आणि लेकरांशी इतके अटॅच असतात की ते म्हणतात फॅमिली फर्स्ट नंतर परमेश्वराची सेवा. परमेश्वराच्या वचनामध्ये आपण बघतो की गॉड फर्स्ट आणि मग नंतर बाकी सगळं. एक सिमिलॅरिटी मला इथे दिसली की परमेश्वराने आपला एकुलता एक मुलगा आपल्यासाठी या जगामध्ये पाठवला. त्याचप्रमाणे अब्रामाचा एकुलता एक मुलगा जो त्याला एवढ्या वर्षानंतर झाला, परमेश्वराने तो मुलगा त्याला मागितला आणि तो द्यायला तयार झाला. यापेक्षा मोठे सॅक्रिफाईस काय असू शकतं? आपल्या आयुष्यामध्ये
जी गोष्ट आपल्याला खूप कष्टानंतर मिळालेली आहे, तीच गोष्ट जर परमेश्वराने आपल्याला मागितली तर आपण द्यायला तयार होतो का? आणि अब्राहमाचं जे हार्ट होतं ते खूप रिच होतं. असं म्हणतात ना, श्रीमंत लोकांचं जे हार्ट असतं ते खूप गरीब असतं, ते श्रीमंत नसतं, ते लोकांना हेल्प नाही करत, ते एक रुपये पण लोकांना देत नाही. पण अब्राहमाचं जे हार्ट होतं ते खूप रिच हार्ट होतं, तो रिच मनाचा होता. आणि त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली आणि आज्ञेचं पालन केलं. येशू ख्रिस्ताने आज्ञेचं पालन केलं आपल्यासाठी, तो वधस्तंभावर मरण पावला, पण आज पित्याच्या उजव्या हाताजवळ तो बसला आहे आणि त्याच्याकडे धन संपत्ती सगळं काही आहे. अब्राहमाने आपल्या जीवनाची सर्वात कठीण परीक्षा पास केली आणि आज त्याच्याकडे भरपूर काही आहे. आज त्याच्याकडे काय आहे, तो जरी स्वर्गात असला तरी त्याच्याकडे आकाशांच्या ताऱ्यांएवढे लेकरं आहेत, संपत्ती आहे, धन आहे, दौलत आहे, सगळं काही आहे. प्रियजनो, ज्यांच्याकडे काही नसतं त्याचा अर्थ असा नाही की परमेश्वराने त्यांना ते दिलेलं नाही आहे. परमेश्वराचे टायमिंग्स, परमेश्वराची योजना ही आपल्या समजच्या बाहेर आहे. आणि अब्राहमाला असं वाटत होतं की तो म्हातारा झालेला आहे, आता त्याला लेकरं कसे होतील, पण परमेश्वराने त्याला एवढे लेकरं दिले, एवढे सारे ग्रँडसन्स त्याला दिले आणि इतकी संपत्ती दिली की ती संपत्ती आपण मोजू शकणार नाही. आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त.